घरात सापडली 35 कोटी रुपयांची रोकड, ईडीकडून ग्रामीण विकास मंत्र्याला अटक। देशात ईडीची कारवाई सुरू आहे। ईडीच्या जाळ्यात आता आणखीन एक मोठा नेता सापडला आहे। झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आलमगीर यांना ईडीने अटक केली। आज सकाळी चौकशीसाठी ते ईडी कार्यालयात आले होते। ईडीने 10 तासांहून अधिक त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना आता अटक करण्यात आलेली आहे। ईडीने मंत्र्यांचे खासगी सचिव संजीव लाल आणि त्यांचा नोकर जहांगीर आलम यांना देखील याआधीच अटक केली होती। जहांगीर आलम यांच्या घरातून ईडीने कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त केली होती आणि त्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं। झारखंडचे मंत्री आणि काँग्रेस नेते आलमगीर आलम मंगळवारी सकाळी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाले होते। जवळपास 10 तास चौकशीनंतर त्यांना ईडीने अटक केली। राज्याचे ग्रामविकास मंत्री आलम यांना काल रात्री ईडीने घरी जाण्याची परवानगी दिली होती, मात्र आज त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आलं। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, झारखंड।